प्रभु तुझी इच्छा माझा जीवनात पूर्ण होवो मला तुझे प्रेम शिकव आणि मला प्रेमळ बनव मला तुझे प्रेम शिकव आणि मला संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा अंधळा जन्मास आला, याच्या की याच्या आई बापांच्या? येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आई बापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठाई देवाची कार्ये प्रकट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, काही वर्षा अगोदर एका पॅरिश मध्ये मी मिशन साठी गेलो आणि घरात भेटी देत असताना एक युवती माझ्या बरोबर या घरांना भेटी देण्यास ती आली. तिच्यावर बोलत असताना मला समजलं की ह्या मुलीचे आई वडील मरण पावलेले, हिचं या जगामध्ये कोणीच नाही, ती एकटी आहे. आणि मी तिला विचारलं, तू एकटी कशी जगतेस? ती बोलली, फादर, माझ्या आई वडिलांकडून मी खूप काही शिकलेली आहे. त्यांनी मला विश्वास आणि धाडस ही भेट म्हणून दिलेली आहे आणि त्यामुळे मला जीवन जगता येतं. होय, त्यांची आठवण येते, परंतु माझ्या जीवनाद्वारे मी काहीतरी करून दाखवून त्यांचं नाव पुढे काढणार आहे. ही मुलगी एकटी राहून सुद्धा शिक्षण करते, कामाला जाते, चर्चच्या कामामध्ये सुद्धा ती मदत करते आणि लोकांच्या चांगल्या कार्यासाठी देखील ती पुढे पुढाकार घेते. मी विचार केला, जर मी ह्या मुलीच्या जागेत असतो तर मी काय केलं असतं? कदाचित मी देवाला असं तसं बोललो असतो, कदाचित मी आपल्या जीवनाला दोष दिला असता, कदाचित मी सांगितलं असतं की माझं कोणीच नाहीये, मी पुढे जाऊ शकत नाही, माझ्यावर दया दाखवा, माझ्यावर माया दाखवा. पण ह्या मुलीने तसं केलं नाही. तिने जिद्द केली की आपलं जीवन मी सुंदर बनवणार आणि आपल्या जीवनाद्वारे मी माझ्या आईवडिलांचं नाव मोठं करणार आहे. ह्या विपरीत अनेक लोक असे आहेत, त्यांचं जीवन, त्यांच्या जीवनामध्ये थोडं दुःख आलं किंवा संकटे आली तर ते देवाला नाव ठेवतात, ते लोकांवर दोष ठेवतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण मनन चिंतन करणार आहोत आपल्या जीवनावर. माझ्या जीवनामध्ये जेव्हा कष्ट येतात, दुःख येतात किंवा काही संकट येतात, तर मी ह्या दुःखांना, ह्या संकटांना, माझ्या जीवनामध्ये जे अडथळे आहेत ह्यांना मी सामोरे जातो की मी लोकांवर दोष लावतो? दोष लावणे हा मानवी गुण आहे. सत्य म्हणजे
हा दुर्गुण आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण ऐकतो देवाने आदम आणि एवाला घडविले, त्यांना त्यांनी सुंदर बगीचा दिला, सर्व काही दिलं, ते स्वर्ग होतं. त्यांना सांगितलं तुम्ही सर्व काही खाऊ शकता, मात्र त्या वृक्षाचं फळ तुम्ही खाऊ नका. आपल्याला माहित आहे शेवटी काय झालं, सर्व जे देवाने दिलेलं ते सोडून आदम आणि एवा यांनी ते फळ खाल्लं. संध्याकाळची वेळ, देव आला, देव त्याच्या शोधात आला, तो त्यांना आवाज देतोय, आदम तू कुठे आहेस? आणि आदम लपलेला. शेवटी आदमाने उत्तर दिले मी इथे आहे. आणि देव बोलला तू कुठे काय करतोय? मी लपलेलो आहे. का लपलायस? मी नग्न आहे. तुला कोणी सांगितलं तू त्या वृक्षाचं फळ खाल्लं का? देव त्याला संधी देत होता. देवाला माहित नव्हतं काय की ह्या माणसाने आणि स्त्रीने फळ खाल्लेलं आहे, त्याला माहित होतं. परंतु तो त्यांना संधी देत होता की त्यांनी उभा राहून हे कबूल करावं, आणि देवाने कदाचित त्यांना क्षमा केली असती. परंतु आदम काय करतो, आदम एवावर दोष लावतो. आणि एवाला जेव्हा विचारलं जाते ती म्हणते मी नाही, त्या सर्पाने मला या पापात पाडलं. सुरुवातीपासून आपला हा दुर्गुण आपल्या मनात, आपल्या हृदयामध्ये आहे, आपल्या जीवनामध्ये आहे. याच्या त्याच्यावर दोष लावणे, स्वतःच्या जीवनावर आपण, स्वतःच्यावर आपण विश्वास ठेवत नाही. आपला दोष काय आहे त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, दुसऱ्यांच्या दोषावर आपण लक्ष देतो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज संसारात हे चालू आहे. ह्या गटावर आपण विचारलं तुम्ही काय केलेलं आहे, तर ते दुसऱ्या पिढीला बोलतात त्यांनी नाही केलं म्हणून आम्ही केलेलं नाही. मुलांना विचारलं तुम्ही अभ्यासात केलं नाही, तुम्ही पुढे का गेला नाही, आई वडील ते त्यांनी आम्हाला मदत केली नाही. बायकोला विचारलं तर ती नवऱ्याला दोष लावते, नवऱ्याला विचारलं तर तो बायकोला दोष लावतो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, असं आपण जीवन जगू शकत नाही. ख्रिस्ताच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं, एका बाजूला आहे आदम. आदमाला सर्व काही दिलेलं, बगीचा होता, खाण्यात चांगलं, सर्व काही होता. आणि दुसऱ्या बाजूला ख्रिस्त आहे, त्याचा बाप्तिस्मा झाला आणि तो वाळवंटात अरण्यात गेला एकटा प्रार्थना करण्यासाठी. एके बाजूला सर्व काही आहे, आदमकडे सर्व काही आहे. दुसऱ्या बाजूला हा नवीन आदम येशू, तो अरण्यात गेला, तिथे खायला काहीच नाहीये. येथे सैतान एकदा येतो आणि त्याला पापात पाडतो. ख्रिस्ताच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं, सैतान त्याला एक नव्हे, दोन नव्हे, तीन वेळेस मोहात पाडण्याचा प्रयत्न करतो. तिसरी गोष्ट म्हणजे आदमाला भूक लागलेली नाहीये, पण ख्रिस्ताला भूक लागलेली आहे. आदमाकडे शक्ती नाहीये, ख्रिस्त त्याने जग घडवलेलं आहे, त्याच्याकडे शक्ती आहे. ह्याच ख्रिस्ताने मेलेल्यांना जीवन दिलं, ज्यावेळेला त्यांना डोळे दिले का तो त्याची भूक मिटू शकला नसता काय? होय, आदमाकडे सर्व असून सुद्धा आदम पापात पडला. ख्रिस्ताकडे शक्ती होती, परंतु अरण्यात काहीच खायला नव्हतं. 40 दिवस 40 रात्र त्याने उपवास केला, तरी देखील तो पापात पडला नाही. आदम एवावर दोष लावतो, आदम आणि एवा सापाला दोषी ठरवतात, परंतु ख्रिस्त कोणावर दोष लावत नाही, कोणालाच दोषी ठरवत नाही. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, उदाहरणाची गोष्ट सुद्धा सुंदर आहे. हा मुलगा जो सर्व काही घेऊन दुसऱ्या देशात निघून गेला होता, शेवटी जेव्हा त्याला अक्कल आली की बघा मी राजकुमार असून आज मी डुकरांबरोबर बसलेलो आहे, तर तो उठतो आणि आपल्या वडिलांकडे तो परत येतो. वडिलांकडे आल्यानंतर तो काही कारण देत नाही. त्याचे शब्द आहे मी देवाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केलेलं आहे, तो कबूलही देतो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये आपण जर उभे राहून आपल्या जीवनामध्ये जे काही वाईट होत आहे हे माझ्याच कारणामुळे होत आहे का, माझ्या स्वभावामुळे होत आहे का, माझ्या शब्दामुळे होत आहे का, माझ्या आशीर्वादामुळे होतोय का, ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. आणि अनेकदा प्रश्नाचं उत्तर होईल होय, माझ्या जीवनामध्ये दुःख अनेकदा मीच ओढून घेतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलेलं आहे येशूचे शिष्य येशूला विचारतात,
हा जो माणूस आहे जन्मांत आहे कोणाच्या पापांमुळे स्वतःच्या पापांमुळे आईवडिलांच्या पापांमुळे म्हणजे दोष कोणाला लावला गेला पाहिजे पण ख्रिस्त बोलतो दोष कोणाला लावू शकत नाही तो असा जन्माला आला ह्याच्याद्वारे देवाची गौरव देवाची महिमा लोकांसमोर प्रकट होणार आहे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो अनेक लोक आहेत त्यांच्याकडे पैसा असतो पण त्यांची मुलं पुढे जात नाही का त्यांच्या मनामध्ये जिद्द नाही मेहनत नाही आणि म्हणून ही मुलं पुढे जात नाही असे लोक आहेत ज्यांच्याकडे काहीच नव्हतं गरीब होते परंतु जिद्द आहे मेहनत आहे देवावर विश्वास आहे चिकाटीने मेहनत करून ते वरती आले माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आज आपल्या जीवनाकडे आपण बघूया आपल्या जीवनामध्ये मध्ये जेव्हा काही कष्ट येतात दुःख येतात संकट येतात तर आपण एकमेकांवर दोष लावतो असं करू नये प्रिय बंधू आणि भगिनींनो येशू ख्रिस्तावर जेव्हा लोकांकडे पाहतो तर तो लोकांवर दोष लावत नाही तो लोकांना दोष देत नाही की ह्यांनी वाईट केलेलं आहे म्हणून मी इथे या ख्रिस्तावर मी टांगला गेलो आहे नाही उलट तो पित्याकडे प्रार्थना करतो तो बोलतो हे पित्या ह्यांना क्षमा कर हे काय करतात ह्यांना ठाऊक नाही माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो म्हणून जरी ते लोक स्वतंत्र दिसत होते ते बंदी होते आणि ख्रिस्त खिळ्याने त्याचं शरीर टांगलं गेलं होतं तरी तो स्वतंत्र होता का कारण की त्यांनी जबाबदारी घेतली माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आज आपण आपल्या जीवनाकडे पाहिलं जर एखादा युवक आपला वेळ व्यवस्थित वेळेचा उपयोग करत नाही अभ्यास करत नाही चांगलं ते वाचत नाही चांगलं ते शिकत नाही तर हा युवक किंवा ही युवती पुढे जाऊ शकत नाही उद्या ही व्यक्ती उभी राहून आपल्या आई वडिलांना दोष लावते किंवा एखादी घरची स्त्री किंवा पुरुष मेहनत करायची असते सकाळी उठायचं असतं आपल्याकडे जितकं आहे ते सांभाळून वापरायचं आहे मेहनत करायची आहे पुढे जायचं आहे परंतु जर आपण फक्त टी व्ही बघत राहिलो बसून आपण गप्पा गोष्टी केल्या नाही तर खर्च इतका मोठा मोठा केला किंवा कर्ज घेतलं लोकांना दाखवण्यासाठी आपण हे सर्व केलं शेवटी आपण फिरून देवाला दोष देऊ शकत नाही आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल हे निसर्ग देखील देवाने आपल्याला दिलेलं आहे या निसर्गामध्ये सर्वांसाठी सर्व काय आहे परंतु जर आपण ह्या निसर्गातून जे आपल्याला पाहिजे त्याच्या पलीकडे आपण जर घेतलं आणि निसर्ग नष्ट झालं तर जबाबदार आपण आहोत देव नाही कारणीभूत आपण आहोत हे जे वातावरण बदलत आहे वेळेवर पाऊस पडत नाही उष्णता वाढलेली आहे माझ्या प्रिय बंधूंनी हे कोणी केलेलं आहे देवाने सर्व काही सुंदर दिलं हे आपण आपल्या डोक्यावर ओढून घेतलेलं आहे आज गरज आहे की आपण उभे राहून आपण त्या उधऱ्या उधऱ्यासारखी जबाबदारी घेतली पाहिजे आपल्यामधला जो दुर्गुण आहे आपण ज्याप्रमाणे दुसऱ्यावर आरोप आपण लावतो तो आपण बदलला पाहिजे प्रिय बंधू आणि भगिनींनो आपल्यामध्ये एक वाईट गोष्ट आहे जेव्हा आपल्याकडे लोक बोट दाखवतात तेव्हा आपण आपल्या स्वतःसाठी आपण वकील होतो आपल्याला जर कोणी सांगितलं तू ही चूक केलेली आहे आपण 10 कारण सांगू का मी बरोबर आहे आणि तू चुकलेला आहे मी का चूक केली स्वतःहून नाही केली मला पाडण्यात आलं किंवा ह्या प्रसंगामुळे माझ्या हातून ही चूक झाली परंतु जेव्हा दुसऱ्याचे दोष आपल्याला दिसतात आपण लगेच न्यायाधीश होतो त्याने तसं करायला नको होतं त्याच्या जीवनामध्ये असं झालं ह्याचं कारण तोच आहे इत्यादी आपण बोलत असतो प्रिय बंधू आणि भगिनींनो आज आपल्याला बदलायचं आहे आपल्याला ख्रिस्तासारखं व्हायचं आहे क्रूसावर ख्रिस्त त्या लोकांकडे पाहून तो त्यांचा न्यायाधीश झाला नाही परंतु त्यांचा वकील झाला तो ख्रिस्त आपल्या पित्याकडे प्रार्थना करतो ह्यांना क्षमा कर हे काय करतात ह्यांना ठाऊक नाही त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये देखील आपण जेव्हा लोकांकडे पाहतो आपण त्यांचे वकील झालो पाहिजे ही व्यक्ती चुकली असेल मी सुद्धा जर त्या व्यक्तीच्या जागेत असतो तर मी देखील चुकलो असतो ह्या व्यक्तीने ही गोष्ट वाईट केलेली आहे कदाचित ही व्यक्ती दुःखी आहे किंवा या व्यक्तीला मार्गदर्शन करणारा कोणी नाही किंवा या व्यक्तीला प्रेम मिळालं नसेल आपण तर्क घेऊन त्या व्यक्तीला समजून घेऊ शकतो परंतु जेव्हा स्वतःची गोष्ट येते तेव्हा आपण न्यायाधीश झालो पाहिजे
मी वेळ उठत नाही, मी रात्रभर मोबाईलवर असतो, मी वेळेत झोपत नाही, मी व्यवस्थित जेवत नाही, मी व्यवस्थित बोलत नाही, मी राग राग करतो, मी वेळेवर काम करत नाही, मी पैशाचा चांगला उपयोग करत नाही, नको त्या गोष्टी मी विकत घेतो, कर्जबाजारी मी झालेलो आहे, ह्या इत्यादी गोष्टींवर जेव्हा आपण मनन चिंतन करू तेव्हा आपलं जीवन बदलू शकतं. आपण दुसऱ्याला बदलू शकत नाही, आपल्याला स्वतःला बदलायचं आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर आपल्या घरामध्ये आपल्याला स्वर्ग निर्माण करायचा असेल तर आपल्याला आज बदलायचं आहे. दुसऱ्यांवर आपण दोष लावू शकत नाही, आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल. दुसऱ्यांना आपण न्यायाधीश म्हणून आपण त्यांच्यावर न्याय सोडायचं नाहीये. आज ख्रिस्त आपल्याला बोलत आहे, न्याय करू नका, कारण की जर तुम्ही न्याय केला तुमचा न्याय केला जाईल. देव आपला न्याय करत नाही, तो आपला प्रेम करतो, तो आपला वकील आहे, तो आपल्यासाठी मध्यस्थी करतो. ख्रिस्त आपल्यासाठी मध्यस्थी करतो. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण निर्णय घेऊया की माझ्या घरामध्ये, माझ्या शेजारात मी जिथे काम करतो, मी आजपासून न्याय करणार नाही, मी उलट लोकांना समजून घेईन आणि स्वतःचे जीवन मी बघेन आणि त्या जीवनामध्ये जे काय बदलायचं असेल ते मी बदलणार. आजपासून मी जबाबदारी घेत आहे. या कृपेसाठी आपण प्रार्थना करूया. प्रभु